बुरख्याआडचे चेहरे याच्यावर आपण चर्चा करतोय. मोदींचा एक प्रकारे लार्जर दॅन लाईफ होणं आणि त्याहीपेक्षा हिंदू पोस्टर बॉय होणं, वन मॅन आर्मी होणं आणि रोज उठून अशा प्रकारची वक्तव्य करणं, त्यावर काँग्रेसनी बोलत राहणं, विकासाचे मुद्दे बाजूला होणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा सेक्युलरिझम वर्सेस नॉन सेक्युलरिझम किंवा हिंदुत्व अशा मुद्द्यांवर ही लढाई, असमान अशा मुद्द्यांवर ही लढाई येणं हे काँग्रेसला कितपत फायदेशीर आणि त्याहीपेक्षा सुद्धा मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला कितपत धोकादायक आहे. अभय देशपांडे. मला वाटतं की आता जे पोलरायझेशन काँग्रेसला पाहिजे होतं ते झालेलं आहे. कारण मुळात 2 महिन्यापूर्वीची काँग्रेसची स्थिती तुम्ही जर पाहिलीत की या 4 राज्यांच्या म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकीच्या आधी निवडणुकीबरोबरच लोकसभेची निवडणूक घ्यावी का अशा भ्रमात काँग्रेस होती. तो संभ्रम होता की या 5 पैकी 4 राज्यांमध्ये बीजेपीची स्थिती खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे जर पराभव झाला तर लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक कुठेतरी त्याचा नीतीधैर्यावर परिणाम होईल, त्यामुळे त्या एकत्र सामोरं जावं असा एक विचार चालू होता. पण मागच्या विशेषतः मोदी सेंट्रल स्टेजला आल्यानंतर जी परिस्थिती बदलत गेलेली आहे ती काँग्रेसच्या नक्कीच फायद्याची ठरली आहे. कारण निवडणुकीचा फोकसच बदलला आहे. या निवडणुकीचा मुख्य फोकस जो होता आधीच 2 महिन्यापूर्वीचा तो भ्रष्टाचार हा या निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा होता जो की काँग्रेसला बिलकुल परवडणारा नव्हता. परंतु आता मोदींनी हिंदुत्व विरुद्ध सेक्युलरिझम हा अजेंडा स्वतः सेट केलेला आहे. त्यांना वाटत होतं की सध्याची जी कलेक्टिव्ह लीडरशिप आहे ती कलेक्टिव्ह लीडरशिप आपल्याला 130-140 पुढे घेऊन जाऊ शकत नाही. कुठेतरी तो हिंदुत्वाचा अजेंडा आपल्याला 170-180 पर्यंत नेईल. मोदी आपल्याला हेच पोलरायझेशन करून त्या आकड्यापर्यंत पोहोचून गुजरातला परत जातील आणि आपला परत एकदा ठोकून बनवून घेतलेला सेक्युलर चेहरा कोणीतरी समोर आणता येईल आणि त्यावर परत एकदा काहीतरी अलायन्स एक रिअलायनमेंट. परंतु हा जुगार आज तरी भाजपासाठी फार मोठा धोका दिसतोय. कारण काँग्रेस एकदम मला वाटतं काँग्रेसचा मूड चेंज झालेला आहे आणि हा मी म्हणूनच म्हटलं की हा पोस्टर बॉय मोदी हा तर केवळ भाजपचा पोस्टर बॉय नाही आहे, हा काँग्रेसचा पण पोस्टर बॉय झालाय. किरीट सोमय्या, भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या प्रचाराचे पोस्टर बॉय झालेले आहेत. रोज उठून मोदींनी बोलावं याच्याकरता काँग्रेसचे लोक आता देव पाण्यात घालून बसतात की रोज मोदी बोलले की यांचा आत्मविश्वास वाढत जातो, काय सांगाल? अगदी खरी गोष्ट आहे अभयचं म्हणणं, ही अगदी खरं आहे. त्यांना मुस्लिमांमध्ये अल्पसंख्यांमध्ये अधिक 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 भीती निर्माण करायची आहे काँग्रेसला. कारण की उत्तर प्रदेश आणि बिहार या 2 राज्यांमध्ये अल्पसंख्यक समुदाय काँग्रेस पासून खूप दूर गेलेला आहे. परंतु मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, सोमय्याजी अभयजी काहीतरी विरुद्ध बोलले, भारतीय जनता पक्ष एकदम स्पष्ट आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, महागाई, विकास, विजन आणि प्रखर नेतृत्व या मुद्द्यांवर आमची निवडणूक जाणार आहे. हे काँग्रेस प्रयत्न करतात दिग्विजय सिंग पासून सगळे, हे खरी गोष्ट आहे. त्यांच्याकडे दुसरे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे ते मुस्लिम मतांसाठी धडपडतायत. धडपडू द्या काही दिवस, थोडा आशेका किरण आता त्यांच्या डोक्यात येणार काँग्रेसवाल्यांचा. अखेर निवडणुकीत हे जे मी सांगितलेले तेच मुद्दे राहणार आहेत. किरीट सोमय्या, किरीट सोमय्या, तुम्ही म्हणताय निवडणुकीमध्ये हे मुद्दे येत आहेत, पण आता निवडणुकीच्या आधी चर्चेमध्ये जे मुद्दे येत आहेत ते फक्त आणि फक्त निधर्मीवाद आणि त्याहीपेक्षा सुद्धा कडवट हिंदुत्व अशा प्रकारचे मुद्दे येत आहेत. मला तुम्ही सांगा की हे मुद्दे भारतीय जनता पक्षाला एक अलगतावाद आणतायत, ह्याच्यामुळे तुमच्या पक्षाचं भलं होणार नाहीये हे तुमच्या पक्षातील धुरीणांना कळत नाहीये आता? हो असं आहे. हे मुद्दे आम्ही आणत नाही आणि आम्ही आणणार पण नाही आहोत. आमचे मुद्दे जे आहेत त्याच मुद्द्यांवर आम्ही टिकून राहणार. जसं मी सांगितलं, काल पण मोदींनी पहिलं भाषण जे केलं विद्यार्थ्यांसमोर केलं आणि ते विद्यार्थ्यांसाठी आणि देशासाठीचा संदेश होता. काँग्रेसकडे काहीच राहिलेलं नाहीये आणि म्हणून काँग्रेस स्ट्रॅटेजिकली मोदीच्या नावाने मुस्लिम वाद आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरेश भटेवरा, बरोबर आपण 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 सुरेश भटेवराकडे जाऊ. सुरेश भटेवरा, मला तुम्ही सांगा की मोदी आल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याहीपेक्षा सुद्धा मोदी रोज अशा प्रकारची वक्तव्य करून एक प्रकारे विकासावरून जो आता सगळा चर्चा हिंदुत्व आणि धर्मवादावर जाते हे काँग्रेसच्या पथ्यावर पडत आहे. त्यामुळे अजय माकन यांची बॉडी लँग्वेज असेल, त्यांच्या एकूणच प्रेस कॉन्फरन्स मधली भाषा असेल, ही अधिकाधिक आक्रमक आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण होत चालली आहे.
नक्कीच आक्रमक होत जाणार आणि याच्या पुढे काँग्रेस अधिकाधिक आक्रमक होईल, कारण तशी संधी भाजपनेच त्यांना उपलब्ध करून दिली आहे. किरीट सोमय्या इथे आहेत या चर्चेमध्ये. खरं म्हणजे घोटाळे आणि भ्रष्टाचार याच्यावर किरीट सोमय्यांना बोलण्याचा सर्वाधिक अधिकार आहे, कारण ते याच विषयावर सातत्याने काम करत असतात. पण तो विषय मागे पडल्याची खंत त्यांच्या मनामध्ये आहे की नाही ते मला काही कळलेलं नाही. दुसरी गोष्ट, मोदी आणि त्यांची जी मीडिया टीम, जी ते पुण्याला येण्याच्या अगोदरच ती मीडिया टीम एक दिवस अगोदर दाखल झाली होती की जी सोशल मीडियापासून सगळीकडेच नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असते, ते मला स्वतःला असं वाटतं की मोदी एका आभासी जगामध्ये वावरतात. मोदी आणि त्यांचे सगळे समर्थक, काहीतरी 2500 लाईक्स आले म्हणे तर त्याच्यामध्ये खुश होणारे फक्त मोदीच आहेत या देशामध्ये. अशा जर लाईक्सवर हा देश चालत असता तर देशामध्ये फार काही करायची आवश्यकता आहे असं परिस्थितीच नाही, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं असतं. पण या आभासी जगाच्या पलीकडे भारत नावाचा देश फार मोठा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कोणते वोट कलेक्ट करता येतील. मी जरा तुमच्या मूळ विषयाकडे वळतो की हा अजेंडा सेट कोण करतंय. काँग्रेसला कितीही नावं ठेवली तरी हा अजेंडा मोदी स्वतः सेट करतायत. रॉयटरला मुलाखत कोणी दिली, हिंदू राष्ट्रवादी आहे म्हटले. आता स्वतः जर मोदी हिंदू राष्ट्रवादी स्वतःला म्हणवत असतील तर उद्या आणखीन एखादा कोणी उठेल आणि तो एखादा खलिस्तानी म्हणेल की आम्ही शीख राष्ट्रवादी आहोत, आम्हाला वेगळं शिखांचं देश हवाच आहे. परवा आणखीन काश्मीरमध्ये इस्लामी काश्मीरियतवाले उठतील, ते म्हणतील वेगळा देश हवाच आहे. म्हणजे हा अजेंडा जाणार कुठे? हा मुद्दा केवळ सेक्युलरिझम आणि हिंदू राष्ट्रवादापुरता मर्यादित नाही, भारताच्या एकात्मतेला. रॉयटरच्या मुलाखतीमध्ये तुम्ही बघा की जाणीवपूर्वक, म्हणजे मी मोदींबद्दल बघा अत्यंत जबाबदारीने एक शब्द उच्चारला की ते असे मुद्दाम काही शब्द पेरतात. उदाहरणार्थ बुरखा हा शब्द त्यांनी पुण्यात पेरला, त्याचप्रमाणे रॉयटरच्या मुलाखतीमध्ये त्यांनी हिंदुस्थान हा शब्द वापरला. नॉर्मली हिंदुस्थान हा शब्द वापरायला काहीच हरकत असायचं कारण नाही, कारण हिंदुस्थान हा स्वातंत्र्यापूर्वीचा अत्यंत हिंदोस्ता हाच पॉप्युलर शब्द होता. पण तो जेव्हा हिंदू राष्ट्रवादाच्या बरोबर जोडून येतो ना, त्यावेळेला त्याला एक रंग प्राप्त होतो आणि तो रंग या देशाच्या एकात्मतेलाच आव्हान करतो आणि मोदींना नेमकं तेच करायचं आहे. या पद्धतीने जेव्हा भाजप स्वतःचाच अजेंडा सेट करणार असेल तर त्याला आक्रमक नव्हे तर अतिआक्रमकतेने उत्तरं केवळ काँग्रेसकडूनच नाही तर काल परवापर्यंत भाजप बरोबर राहिलेले NDAचे जे त्यांचे जुने सहकारी आहेत त्यांच्याही कडून तडाखेबंद स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. आता असं आहे की 3 राज्यांमध्ये मोदी यापूर्वी फिरले, उत्तराखंड, हिमाचल आणि कर्नाटक. तिन्ही ठिकाणच्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या, मोदींचा प्रभाव तिथे जाणवला नाही. आता 5 राज्यांच्या धोबी घाटावर जर मोदींचा हे सगळा अजेंडा पिटला गेला तर मला स्वतःला वाटतं की हा देशासमोर नसलेला निरर्थक विषय, निधर्मी वाद. आता सेक्युलरिझम जर आपल्या घटनेतचं आहे तर काँग्रेसनी सुद्धा सेक्युलरिझम सेक्युलरिझम सातत्याने सांगण्याची गरज काय आहे? काँग्रेस सेक्युलर आहे लोकांना माहितीच आहे ना. आणि त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रवादाचा गजर करण्याचं भाजपनी आतापर्यंत जे काही प्रयोग केले त्याच्यात त्यांना जे काही यशापयश मिळालं त्याची पार्श्वभूमी. आता अमित शहा जर लखनऊमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राम मंदिराची घोषणा करणार असतील तर हा अजेंडा काही काँग्रेसने सेट केलेला नाही आहे. जाणीवपूर्वक हे जे चाललेलं आहे त्याचं काय व्हायचं असेल ते त्याला काही फार अंतर उरलेलं नाही. सुरेशजी, पण मला तुम्ही सांगा काँग्रेसने, सुरेशजी या ठिकाणी प्रश्न असा येतो की काँग्रेसने अजेंडा सेट केलेला नाही परंतु काँग्रेसला असा अजेंडा सेट व्हायला हवाय, हे तर तुम्ही मान्य कराल? हे मी सुरुवातीला स्पष्ट केलं की मोदी हे जितके दिवस बोलत राहतील तेवढं उत्तम आहे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून. आता अभय कुलकर्णींनी जे काही सांगितलं की हे दिवसेंदिवस काँग्रेसमधला जो आत्मविश्वास वाढतोय त्याचं मुख्य कारण मोदी आणि त्यांची भाषा हेच आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला बोललो होतो की काँग्रेसला हवंच आहे की मोदी रोज बोलत राहावे, त्याच्यावर आम्ही रोज प्रतिक्रिया द्याव्या, याच्यामध्ये विषय आपोआप डायव्हर्ट होतो. बुरख्याआडचे चेहरे कसे बाहेर येतात आणि त्याही पेक्षा सुद्धा त्या चेहऱ्याचे खरे रंग काय आहेत हे आपण पाहणार आहोत शेवटच्या भागामध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 आपण पाहतोय बुरख्याआडचे चेहरे. Zee24 एक पाऊल पुढे.